केतू अभ्यास इयत्ता सहावी विषय हिंदी पठन और लेखन म्हणजे वाचन आणि लेखन कौशल्य विकसित होण्यासाठी अपरिचित शब्दोंके से शब्द खोजे म्हणजे आपल्याला परिचित नसलेले जे, जे शब्द आहेत आपला जे अपरिचित शब्द आहेत त्या अपरिचित असलेल्या शब्दांचा शब्दकोशामध्ये पाहून ते आपल्याला परिचित करून घ्यायचे आहेत आवो पता करे या ठिकाणी देखो समजो और मातृभाषा में बताओ या ठिकाणी बघा बोलो और जानो अमृत म्हणजे पेरू गुब्बारा फुगा घर म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहतो ते घर बसता बॅग किंवा पिशवी बेला बेला याला अर्थ आहे मोगरा सुगंधित वाला एक छोटासा पौधा त्यानंतर पानी म्हणजे पाणी गुडिया बाहुली ये कुत्ता है म्हणजे हा कुत्रा आहे व पुस्तक है, है म्हणजे ते पुस्तक आहे हवाई जहाज म्हणजे विमान कलम म्हणजे पेन उडणतस्तरी म्हणजे आकाशयान याला इंग्रजीमध्ये फ्लाइंग स्वासर म्हणतात मुंछ मिशी विद्यालय विद्यामंदिर किंवा शाळा तिलचट्टा म्हणजे झुरळ या पद्धतीने वरील चित्रांमधील ऊपर दिले गे चित्रंके नाम विद्यार्थ्यांशी पुचे म्हणजे तुम्हाला मराठीमधून आपल्या मातृभाषेमधून हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे हेच्या ठिकाणी त्याने अपेक्षा व्यक्त केलेले बघा आओ सक्षम चित्रों के नाम अपनी मातृभाषा में बताने के लिए कहे या पद्धतीने वरीलचित्रामध्ये जे काय त्याने विविध जी चित्रे दाखवलेल्या आहेत त्या चित्रांचं नाव आपल्याला मराठीमधून साग सांगता येणं गरजेचं आहे आणि ते अचूकपणे आपल्याला लिता पण आलं पाहिजे आओ अभ्यास करे हिंदी और मराठी भाषा में समान अर्थ में प्रयुक्त होणेवाले शब्दों के संदर्भ में विद्यार्थियों के साथ चर्चा करे काल आपण पाहिलेले आहे समोच्चारी शब्द समोच्चारी शब्द उन शब्दों को कहा जाता आहे जिने बोलणे व सुनने पर एक जैसा प्रतीत होता आहे या पद्धतीने विविध जे का ते शब्द आपण कालच्या ताशिकेमध्ये आपण याविषयी खूप चर्चा केलेली आहे मग आता हिंदी आणि मराठीमध्ये जे का जे शब्द आहेत त्या शब्दांविषयी आपल्याला चर्चा करून ते शब्द एकत्रित कराव्याचे आहे आवो सृजन करे विविध चित्रके माध्यमशी विद्यार्थ्यांशी वाक्य बनवाय म्हणजे आता चित्रावर दिलेलं चित्र वाचन करून चित्रावर दिलेल्या माहितीनुसार आपल्याला वाक्य बनवायचे आहेत म्हणजे थोडक्यात वाचन आणि आपलं मूळ या पाठाचा उद्देशच आहे वाचन आणि जो लेखन आहे वाचन आणि लेखन कौशल्याचा विकास होण्यासाठी या ठिकाणी दिलेले जे काही विविध कृती आहेत ते विविध कृती काळजीपूर्वक पूर्ण करा आणि ग्रुपवर पाठवून द्या धन्यवाद